तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल फाडू स्टडी नोबेल पुरस्कार दोन हजार एकवीस नुकतेच जाय झालेले आहेत तर कोणाला कोणत्या विषयासाठी आणि कशासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तुम्हाला जर याची पीडीएफ हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोवाईड केली आहे तुम्ही टेलिग्राम चॅनलला जाऊन एफ डाउनलोड करू शकता सोबतच टेलिग्राम चॅनलची जॉईनसुद्धा होऊ शकता आणि जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल फाडू स्टडीला नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही आपल्या चॅनलवर कुठलाच व्हिडिओ मिस करणार तर चला पाहूया जे काही नोबेल पुरस्कार विजेते आहे त्यांच्याबद्दल आपण माहिती करून घेऊया पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला नोबेल शांती पुरस्कार दोन हजार एकवीस देण्यात आलेला आहे द नोबेल पीस प्राईज दोन हजार एकवीस जो काही पीस किंवा शांततेचा नोबेल पुरस्कार दोन हजार एकवीस आहे तो कोणत्या व्यक्तीला देण्यात आला आहे तर यासाठी दोन व्यक्ती तिंना देण्यात आलेला आहे जो काही नोबेल शांती पुरस्कार आहे तो दोन व्यक्तींना देण्यात आलेला आहे तर ते दोन व्यक्ती कोण कोण आहे मारिया रेसा आणि दिमित्री मुरातो लक्षात घ्या मारिया रेसा आणि दिमित्री मुरातो आणि हे जे काही स्पेलिंगसुद्धा दिलेलं आहे ते सुद्धा लक्षात घ्या तुम्ही जर पी नोट्स बनवत असाल तर हे नाव सुद्धा इंग्लिशमध्ये लिहून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढे कन्फ्युजन होणार नाही तर लक्षात घ्या दोन व्यक्तींना शांततेचा नोबेल पुरस्कार भेटलेला आहे तो आहेत मारिया रेसा आणि दिमित्री मुरातो शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार फिलिपिन्सचे पत्रकार मारिया रेसा आणि रशियाचे पत्रकार दिमित्री मोरातो यांना मिळालेला आहे आणि कशासाठी मिळालेला आहे तर त्यांनी त्यांच्या देशांमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्यांबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे पुढचा प्रश्न पहा नुकतेच दोन हजार एकवीसचा साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे तर द नोबेल प्राइज इन लिटरेचर किंवा साहित्य तर साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार दोन हजार एकवीस कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे तर अब्दुल रजाक गुनराह तर लक्षात घ्या अब्दुल रजाक गुनरा हे आहेत अब्दुल रजाक गुनराह यांना साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार भेटलेला आहे आणि ते कोणत्या देशाचे आहेत तर टांजाने या देशाचे अब्दुल रजाक गुनराह आहेत आणि यांना साहित्य क्षेत्रासाठीचा नोबेल पुरस्कार भेटलेला आहे तर कशासाठी भेटलेला आहे तर त्यांनी त्यांच्या साहित्यकृतीतून वसाहतवादाचा परिणाम आणि निर्वासितांचं भवितव्य यावर भाष्य केलं त्याबद्दल त्यांना साहित्य क्षेत्रासाठी नोबेल पुरस्कार मिळालेला आहे पुढचा प्रश्न आहे नुकतेच दोन हजार एकवीस या वर्षीचा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार कोणाला गौरवण्यात आलेला आहे तर रसायनशास्त्राच्या नोबेल पुरस्कार कोणाला गौरवण्यात आलेला आहे तर बेंजामिन लिस्ट आणि डेव्हिड मॅकमिलन तर लक्षात घ्या बेंजामिन लिस्ट आणि डेव्हिड मॅकमिलन तर बेंजामिन लिस्ट आणि डेव्हिड मॅकमिलन या दोघांना केमिस्ट्री किंवा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार दोन हजार एकवीस या पुरस्कारानं गौरवण्यात आलेला आहे तर कशासाठी तर त्यांनी असिमेट्रिक ऑर्गॅनो कॅटलि केटेली... कॅटॅलिसिस तर लक्षात घ्या असिमेट्रिक ऑर्गॅनो कॅटॅलिसिस या तंत्राचा विकास केला आणि हा हे जे काही तंत्र आहे तर त्याचा उपयोग नवीन औषध शोधण्यासाठी सौर बॅटर्यांमध्ये प्रकाश शोषून घेणारे रेणू तयार करण्यासाठी झालेला आहे पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला वैद्यकशास्त्रातील योगदानासाठी नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे द नोबेल प्राइज इन फिजिओलॉजी ऑर मेडिसिन तर मेडिसिन किंवा वैद्यकशास्त्रातील योगदानासाठी नोबेल पुरस्कार दोन हजार एकवीस कोणाला जाहीर झालेला आहे तर अर्डम पॅटॅप्युटियन आणि डेव्हिड ज्युलियस तर लक्षात घ्या दोन व्यक्तींना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार भेटलेले आहेत तर कोण कोण आहेत तर अर्डम पॅटॅप्युटियन आणि डेव्हिड ज्युलियस तर या दोघांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार भेटला तर कशासाठी तर त्यांनी उष्णता आणि स्पर्शाबाबत आपल्या शरीराला झालेल्या संवेदनेचं रूपांतर माझ्या संस्थेत इलेक्ट्रिकल संदेशात कशा प्रकारे केले जातं याचं संशोधन या दोघांनी घेतलेलं आहे त्यामुळे या दोघांना त्या दो वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार दोन हजार एकवीस देण्यात आलेला आहेत पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाची दोन हजार एकवीसच्या भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कारांसाठी निवड करण्यात आलेली आहे तर द नोबेल प्राइज इन फिजिक्स फिजिक्स किंवा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर या तिघांना यासाठी तीन व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला आहे ते कोणकोणते आहेत क्लॉस हॅसलमन सिक्युरो मानेबे आणि जॉर्जिओ पेरिसी लक्षात घ्या हे तुम्ही स्पेलिंगसुद्धा लक्षात ठेवू शकता किंवा नोट्स बनवून याचे नावसुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता तर कोण कोण आहेत क्लॉस हॅसलमन सुकेरो मानेबे आणि जॉर्जिओ पेरिसी तर यापैकी जे शुक्युरो मानेबे आणि क्लॉस हॅसलमन आहे तर या दोघांना किंवा या दोघांनी पृथ्वीवरील जागतिक मॉडेल तयार केले आणि या मॉडेलच्या माध्यमातून जलवायूमध्ये होणारे बदल आणि जागतिक तापमानवाढीचा अंदाज वर्तवण्यास मदत होणार आहे तर हे जे काही मॉडेल ते त्यांनी तयार केले मानोबा आणि हसलमॅन यांनी तर तो कशासाठी मदत होणार आहे तरी जलवायूमध्ये होणारे बदल आणि जागतिक तापमानवाढीचा अंदाज वर्तवण्यासाठी या मॉडेलचा उपयोग होणार आहे तर यासाठी या दोघांना नोबेल पुरस्कार भेटलेला आहे सोबतच जे काही जॉर्जिओ पॅरिसिस आहे किंवा पेरिसीसी आहे तर यांनी संशोधनात अनुपासून ते ग्रहांच्या भौतिक प्रणालींमध्ये वेगाने होणारे बदल आणि विकारांमधील होणारे चढ उतार यातील परस्पर संबंधाचा अभ्यास केला तर त्यामुळे त्यांना दोन हजार एकवीसचा नोबेल पुरस्कार जे काही फिजिक्सचा नोबेल पुरस्कार आहे तो देण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथेच थांबू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा डिसलाईक केल्यास का केलं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही त्यात इम्प्रुव्हमेंट करण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला याची पी एफ असे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोवाईड केली तुम्ही टेलिग्राम चॅनलला पीडीएफ डाउनलोड करू शकता सोबतच टेलिग्राम चॅनलशी जॉईनसुद्धा होऊ शकता आणि जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल फाडू स्टडीला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही आपल्या व्हिडिओवर येणारा कुठलाच व्हिडिओ मिस करणार थँक्स फॉर वॉचिंग